ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आजचा जो प्रश्न आहे की आता श्रावण महिना लागतोय आपल्याला, मग हा श्रावण महिना आपल्या धर्माप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे खूप पवित्र उपवासाचा महिना, श्रद्धेचा महिना आणि शिवपूजेचा महिना आलं लक्षात होता। तर बऱ्याच जणांनी प्रश्न केला होता की आता श्रावण महिना लागतोय, आम्हाला शिवपूजा करायला सुरुवात करायची, कुणाला 16 सोमवार करायचे, कुणाला श्रावण महिन्याचा उपवास पूर्ण धरायचा आहे, असे बरेच, मग काय करायचं काय नाही, बरेच असे प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे। परंतु आपण थोडक्यात पाहूया की श्रावण महिन्यामध्येच का उपवास येतात, त्याचं एक विज्ञान पाहूया त्याच्यामागचं। त्याच्यामागचं विज्ञान असं आहे की श्रावण महिन्यामध्ये सतत पाऊस पडत असतो, थोडा पडतो पुन्हा बंद होतो चालू, आणि खूप अशी हिरवळही पसरली असते खूप, आणि बऱ्याच ठिकाणी अशी अस्वच्छता घाण झाली असते पावसामुळे ही, आणि हे पावसामुळे काय होतं, आपली पचनक्रिया जरा मंद होते, आपल्याला काही जरा जाड पदार्थ खाण्यात आले म्हणजे समजा हरडणं पचण्यासारखे, तर आपल्याला त्याचा त्रास होतो, म्हणजे बरेच त्रास होतात, पोटदुखी होऊ शकते, बरेच असे त्रास होतात, म्हणजे पचनाविषयी खूप काही त्रास होतात। म्हणून श्रावण महिन्यामध्ये उपवास करावा, त्यामागचं कारणही महत्वाचं, आणि त्याबरोबर उपवास केल्यानंतर माणूस जरा थोडस शांत होतो, शांत म्हणजे स्थिर होतो, स्थिर म्हणजे जी आता उपवास असला की माणूस थोडस आरामदायक असं ही राहतो। मग त्या उपवासाचं कारण आणि ही घाणीचं कारण, ही सगळ्या गोष्टीचं एक ताळमेळ लावून काय केलं की त्याच्यामध्ये पूजा वगैरे अशाही आपल्या ठेवल्या गेल्या। कारण काय की ज्यावेळेस उपवास असतो माणूस स्थिर असल्यामुळे पूजा करायला कुठं अनावश्यक गोष्टी काही नको त्या गोष्टी करत नाही, काही नाही, भांडणं दंडे वगैरे बरेच टाळत माणूस ते उपवास असला की, मग त्याच्यामध्ये आपल्याला पूजा वगैरे, जप, ध्यान, धारणा वगैरे बरेच गोष्टी करता येतात। त्यासाठी ही श्रावण महिन्यामध्ये उपवास, भरपूर काही उपवास आहेत, दररोज उपवास म्हणला तरी चालत नाही, काय अडचण नाही, कारण कुणी कुणी असं पूर्ण संपूर्ण महिना हा उपवास धरला जातो। तर आपलीही काही इच्छा आहेत की बऱ्याच की मग आम्ही कधी सुरुवात करावी, कशाला की उपवास आम्हाला सोमवार धरण्याची इच्छा आहे, कुणी म्हणतो शनिवार धरायची इच्छा आहे, कुणी असे सांगतात। मग तर तुम्हाला आता ही जी श्रावण महिना येतोय त्या महिन्यापासून तुम्ही उपवास धरू शकतात। मग कुणाला जर सोमवार धरायचं असेल त्या श्रावण महिन्यापासून सुरुवात करूया, शनिवार धरायचं असेल तरी सुरुवात करूया, कारण जे समजा आपण सोमवार काय शिवाचा धरतो बरोबर आहे, मग शिवाचाच आणि शनिवार पण शिवाचा कसं आहे ते सांगतो तुम्हाला, हे महादेवाचा रुद्रावतार हा मारुती आहे बरोबर, तर त्याच्यामुळे ही शनिवारही श्रावण महिन्यामध्ये करायला काही अडचण नाही। आणि विशेष म्हणजे आपण बरेच श्रावण महिन्यामध्ये जे आपण म्हणजे जीव घालतो हे पण श्रावण महिन्यामध्ये पवित्र समजले जातात उपवासामध्ये, असे बरेच आहेत गोष्टी की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकतात, जे तुम्हाला वर्षभर काही करता येत नाहीत, तुम्हाला बऱ्याच वेळेस वर्षभर समजा उपवासाला सुरुवात करायची अडचणी वाटतात की कसं करावं, तरी तुम्ही श्रावण महिन्यापासून सुरुवात करू शकतात सोमवार धरायला, अगदी इतर वार तुमची काय आवडीची वार असतील ते धरायला, तर तशी काही तुम्हाला अडचण नाही। तर तुम्ही आता येणाऱ्या श्रावण महिन्यापासून ह्या उपवासाला सुरू करूया। आणि त्यातच एक प्रश्न विचारला आहे की मी काल एक व्हिडिओ टाकला होता की बेल बेल कसा व्हायचा वगैरे बरेच काही गोष्टी बोललो होतो, तर त्याच्यात एक प्रश्न आलेला आहे की जर बेल उपलब्ध नसेल तर, तेवढा मी सांगितलं की 108 बेल व्हा, तर
तर उपलब्ध नसेल तर काय करायचं? तर तसं काही नाही, जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर 108 वाहन त्याच्यापेक्षा जास्त वाहू शकतात, काही अडचण नाही, 21 पण वाहू शकतात. नाही जमलं तरी एक बेलाचा पत्ताही आपण शिवावर वाहू शकतो, काही अडचण नसते. पण असेल तर आपण करायचं असेल, आता नसलेच काय करणार? बऱ्याच ठिकाणी नसतात उपलब्ध, त्यावेळेस आपण काय करणार? मग त्यावेळेस आपण एकही बेलाचा पत्ता असेल तरीही वाहू शकतो, कारण तोही पवित्र आहे. फार महत्व आहे बोलत. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही श्रावण महिन्यापासून तुमचे सोमवार, शनिवार, मंगळ काय तुमचे उपासाला जी वारं धरायला चालू करायची वर्षभरासाठी ते करू शकतात. तर मंडळी आज जास्त काही नाही, एवढंच आहे. तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी.